हॅलो गाईज, कसे आहात? आय होप सगळे मजेत असणार, कारण की मी पण आहे. तर सो गाईज, सगळ्यात पहिल्या मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल आणि चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला, तर पटकन जाऊन आपला चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच माझे व्हिडिओज बघायला भेटतील. तर सो तुम्ही बघू शकता, तुम्ही बघत असला हातावरून की अजूनपर्यंत मेहंदी वगैरे आहे, नेल्स पण तसेच आहेत. तर 2 दिवसापूर्वीच आपला बेबी शॉवर झालेला आहे आणि बेबी शॉवर करून मी इथे आलेली आहे गावी. तर आधीला मला मध्ये मध्ये आवाज देऊन डिस्टर्ब करते. तर आपला बेबी, हा ये ना तू पण ये ये. तर आणि कॅमेरा बांध, तू कॅमेरा हलवू नको, ये ना. ठीक आहे. तर आपला बेबी शॉवर होऊन 2 दिवस झालेत. तर मी गावीच आहे आणि 8 दिवस तर राहणार आहे इथे. आणि तर आत्ता आपण बोलू खूप या विषयावरती, कारण तुम्हाला माझ्या अपडेट तर आवडतच असतात की मी काय करते काय नाही. ते मी गावीच आहे आणि थोडे दिवस राहणार आहे गावाला. त्याच्यानंतरला मग मी जाणार आहे विक्रमकडे, विक्रम मला घ्यायला येणार आहे. आता मम्मी बसली इथं, लसूण साफ करते आणि आज बर्थडे आहे तर मम्मी तयारी करते. म्हणजे आम्ही मम्मी तर जेवण बनवतोच बर्थडेला नेहमी. तर आता आम्ही दोघी चाललो आहे, पप्पा पण बसलेत आणि आदिराला घेऊन नाही चाललो आहे, नाही तर आमच्या मागे लागला. आम्ही पटकन पळतो इथून. चल, थँक्यू बाबू. बघा असं काम करतो हा, हा खरंच गुड बॉय आहे. मला बॉटल दिले भरून. आता आम्ही येतो पटकन. काय घेऊन येऊ? फटाका. हा बोलतो मला फटाके पाहिजे. तर बघू फटाके. आता काय दिवाळी संपत आले, संपली तर आता मी फटाके भेटले तर नक्की आले. ठीक आहे. सो गाईज, तर आता मी चालत चालत चाललो आहे आम्ही, कारण की रिक्षा अवेलेबल नव्हती. तर भाऊ बोलला होता की तुम्हाला मी सोडतो म्हणून. तर मी बोलू सोडू नका आम्हाला. तर सोडू नका बोललो, आम्ही जाऊ चालत चालत. मी हिंमत केली, मी बोल त्यांना आधी वाटलं मी चालणार नाही. तुम्ही बोले नाही भाऊ मी चालीन, मला चालायचं आहे. कारण की किती दिवस झाले मी चालली नाही. आल्या 2 दिवस चालल्यापासून इथं बसूनच आहे. घरी पण नव्हती चालली होती, कारण की घरी सगळी बेबी शॉवरची तयारी चालू होती, खूप गडबड होती. तर मी चालते आणि ऊन पण आहे गावाला, तर थोडी चालते बसते. तिचा फोन पडला, थोडी बसते चालते असं करून जाईन मी. हा आमचा गाव येऊन बघू शकता. चालते आता त्याच्यानंतरला थोडं पोचल्यानंतरला मग परत व्लॉग घेईन. तर गाईज, आता आम्ही तुम्हाला सांगते, तुम्ही बघू शकता मी आता आमच्या स्टॉपवरती आले खाली. आणि पूर्ण बघा मी कुठून आले चालत, तुम्हाला दाखवते कसा रस्ता पण आहे. थांबा गाड्या येतात, तुम्ही बघू शकता असा पूर्ण असं वरती खालती असा रस्ता आहे. मी एवढं प्रॉपर टेक नाही घेतला, पण तुम्ही त्या रस्त्यावर मी चालत चालत आली. आणि आता वाजले किती, पावणेतील वाजले असतील ना, पावणेतील वाजले. म्हणजे आम्ही थोडं लवकरच निघालो, कारण की आम्ही तिघंच चाललो आहे ना, म्हणून आम्हाला थोडं लवकर यायचं आहे त्याच्यामुळं. तर तुम्ही तो रस्ता बघाल ना, तर तुम्ही बोला तू कशी एवढी चालत आली, पण हरकत नाही. नेहमी मी रिक्षा किंवा गाडीनेच येते, पण आता मी चालत आली. तर आता चाललो आहे पुढं मार्केटला. तर आता रिक्षाचा मी वेट करतो आहे, रिक्षा आली तर आम्ही लगेच निघून जाणार. चला मग एकट्यालाच पाहिजे. ए थांबे, आणि हे पापड जास्ती घ्यायचं. पापड कसे आहेत? 40 रुपये. हा का, अर्धा एवढे घेते. घेऊन टाक, चांगले लागतात ना. आणि हे पप्पाचं ते वाल घेते मी. इथे सर्व काय भेटत असत. आवाज द्या, इथेच आहे ना, इथेच आहे. हा तुम्ही काढा तर काढून ठेवा ना. ज्यूस आपला पहिल्यापासून आवडतो, लहानपणापासून लिंबू सरबत. एकदम तू तू बाबा एकदम भारी मजा. आता सर्व आमचं सामान वगैरे घेतल्यानंतरला आम्ही आलो इथं फायनली आदिराला कपडे बघण्यासाठी, कारण की आदिराचा आहे बर्थडे. तर मी विचार करतो तिला आम्ही काय घेतो आहे. तर मी खूप थकली होती त्याच्यामुळे मी चेअरमध्ये बसली होती.
आणि मी बसूनच बघत होते सर्व काही, कारण तुम्हाला माहिती आहे मी खूप चालून चालून एवढी थकली की मला कॅपॅसिटीच नव्हती उभं राहायची. आणि आमचा दक्ष कॅमेरा मारतो आहे, बघा कसा मारतो कॅमेरा. हा ड्रेस कसा वाटला तुम्हाला? मला तर आवडला हा पण ड्रेस, आणि तरी पण आम्ही अजून बघतो आहे. दिदी बोलते अजून बघूया आपण, तर इथे जेवढे अवेलेबल आहेत कपडे ते आम्ही बघतो आहे. तर आता बघू दुसरीकडं आलो आहे आम्ही, कारण की तिथे एवढं नाही काय वाटलं आम्हाला अजून. तर आता इथे बघू काय भेटते का, इथे जर काय भेटलं तर ठीक, नाही तर मग परत आम्ही त्याच शॉपमध्ये जाणार आणि तिथूनच आम्ही तिला ड्रेस बाय करणार, कारण की क्वालिटी आणि चांगले कपडे तिथंच भेटतात. आणि तुम्ही मला बघू शकता मिररच्या समोर मी कशी बघते माझं पोट. चला आम्ही परत इथे आलो, कारण की इथे अजून एक आम्ही ड्रेस बघितला आहे. बघा दक्षिणी हातामध्ये घेतला आहे तो पण आणि हा पण. हे दोन फ्रॉक खूप छान आहेत, मला खूप आवडले जास्त. त्या दोघांपैकी एक कुठला तरी चॉईस करणार आणि घेऊन जाणार आम्ही, कारण की हा थोडा छोटा वाटतोय पिंकवाला. तर आता असं वाटतंय आम्हाला, आम्ही असं डिसाईड करतो की येल्लो घेऊन जाऊया, पण पिंक खूप छान वाटतोय, पण येल्लो साईजच्या हिशोबाने तिथं बरोबर होईल. चला छोटू चल, तर तुम्ही बघू शकता गाईज माझा चेहरा किती थकलेला दिसतोय, कारण की आम्ही गेलो होतो कधी तेव्हा 3:45 वाजले होते, म्हणजे बराच वेळ झाला जाऊन, तरी पण आलो लवकर. तर खूप खूप थकली, कारण की मी इतकी चालली ना, खूप चालली मी आणि चालून चालून, आणि ऊन पण लागलं होतं आणि एवढी चालली नव्हती आता बऱ्याच दिवसापासून. तर माझे एवढे पाय दुखायला लागले ना, खूप सारे पाय दुखत होते. तर विचार केला आलेला थोडी झोपेन, पण झोपायला देणार नाही कोण, कारण की आज बड्डे पण त्याच्यामुळे थोडी गडबड पण आहे. आणि हे का चाय घेतली मम्मीने, चाय बटर पण दिले, थोडंसं चाय बटर खाते आणि बसते. विक्रांत जाऊन फोन आला होता, विक्रांत बोलते अजून आली का नाही तू घरी, तर मी बोलले आले घरी, पण मला खूप थकल्यासारखं वाटते, एवढे पाय दुखतात ना, खूप पाय दुखायला लागले, असं वाटतं झोपावं, पण झोपून तर कोण देणार नाही आता एवढी गडबड येते घरामध्ये. तर आता थोडंसं चाय वगैरे पिते आणि मग तुमच्यासोबत बोलते, तुम्हाला मी दाखवेन आज काय होणार आहे, म्हणजे काय काय, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. छोटासा आमच्या घरात केलेला आहे डेकोरेशन, एकदम छोटा केलेला आहे, कारण की बड्डे छोटाच आहे. आता आपण जाऊन बघूया मम्मी काय बनवते. तर मम्मीने इथं लावलेला आहे सिलेंडर, ह्याच्यात काय ठेवलं मम्मी? भात ठेवलाय. तर मम्मीने याच्यात ठेवलाय भात, भात आणि काय करणार आहे? भात आणि चिकनचा रस्सा करणार आहे. आणि तसं पण ऑलरेडी याच्यामध्ये काय आहे, वाटण करून ठेवलंय का. आणि तिथं डाळ भाजी आहे ना, तुम्हाला दाखवते मी मम्मी. वेजवाल्यांसाठी ही भाजी मटर बटाट्याची, आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वरण आहे. तर चला इथे चहा पण झाले, आता मम्मी बनवते भात, नंतर मम्मी जेव्हा चिकन पण घेते तेव्हा मी तुम्हाला दाखवते मम्मी कशी बनवते, ठीक आहे? तर चला दीदी इथं काम करते, आता पटापट पटापट आम्हाला घर क्लीन करायचंय, कारण की आम्ही लवकर टायमिंग सांगितले आणि आमचा बर्थडे पण छोटा आहे म्हणून डेकोरेशन पण छोटंच केलेलं आहे. चला ते साईट होत तुला, येऊ दे इथं, येऊ दे इथं, इथं इथं पाठव ना आदिराला. वाव हाय कर, हाय छान आहे ना, ए इथे बघा तिथे खेच मालचा पण दे आणि पाऊसचा पण दे. तर जा कोण चाललंय दक्ष.
आता मी गेले हिला ओवाळायला, तर मला बोलते टाक माझ्या डोक्यावरती टाक बोलते तांदूळ, आणि तिला इथं जेम्स आणि पॉपकॉर्न ठेवलेत भरायला, आणि खूप जास्त हुशार आहे आधीला खरंखोर. आणि आता तिचा हा सेकंड बर्थडे आहे आणि खूप बोलते ती, आणि मला तर खूप मजा येते तिच्यासोबत. तिला मी जेम्सचं चॉकलेट भरवलं, खुश झाली. चला गाईज आता आधीच मॅडमने केक कट केला आहे आणि फूक मारायच्या आधी, आणि आता पप्पा गेले तिला केक भरवायला. तर केक तर खायलाच आवडीने, पण अजून तिने फूक नाही मारले, कॅन्डल विझवलेच नाही आहे तिने, ऐकतच नाही. चला बघा तुम्ही बड्डे एन्जॉय करा खूप. लहान मुलांचा बड्डे बघायला खूप मजा येते मला तर, खूप छान वाटतं. आता फायनली बड्डे झालेला आहे आदिराचा, तुम्ही बघू शकता. आणि आदिरा खुश होते एवढे सारे गिफ्ट्स वगैरे बघून, आणि लहान मुलं ऑब्व्हियसली खुशच होतात. मला पण तिला बघून खुशी वाटत होती खूप. आणि मी असं विचार केला की यार छोट्या पोरांना चॉकलेट द्या, गिफ्ट्स द्या, किती खुश होतात ना. आणि तिला तुम्हाला माहिती तिला एवढे सारे गिफ्ट्स भेटणार आहेत, तर आणि खूप सारी मस्ती झाली सर्वांची. तरी पण गडबड चालली खूप, गिफ्ट्स घेते सर्वांकडून आणि तिथे सगळे जेवायला बसते, पटकन सगळे जेवणार आहेत. आणि त्याच्यानंतर ना हे बघा, हे लोक किती एक्साइटेड आहेत ना ब्लॉगमध्ये येण्यासाठी, यांना मजा येते ब्लॉगमध्ये येणं किती ते. आणि सगळेजण जेवायच्या नंतर मग आदिरा पण बसते इथे जेवायला. ती गुड गर्ल आहे ना, एकदम क्यूट आहे ना आदिरा, बोलते मस्त आहे बोलते जेवण. तिला मी विचारलं कसं आहे जेव्हा पटापट एवढे सायलेंट झाले. तू खा चायनीज बाहेर, तू चायनीज खा बोलतील बाहेर. तर गाईज आता बर्थडे वगैरे झालेला आहे आणि सर्वांची जेवणं पण झालेली आहेत, आणि मला जेवढं पॉसिबल झालं तेवढा मी तुमच्यासाठी हा ब्लॉग काढलेला आहे. तर जेवण वगैरे बसले आता बाहेर, आता घरातली आणि वगैरे भांडी घासतात, आणि मला काहीच काम नाही. मला बोलतात तू आराम कर, आराम कर आणि आराम कर बसून जा. तर मी चेंज वगैरे केलं, मला थोडं बरं वाटतंय कारण खूप सारे लोक होते घरामध्ये. तर आता चेंज वगैरे केलं आणि आता बसले इथं, आता झोपेन थोड्या वेळ कारण की अजून तरी मला विक्रांतचा फोन नाही आलेला आहे. तो बोललं ठीक आहे एन्जॉय कर, बिझी आहेस तर. मग आता थोड्या वेळाने आता झोपणार, तर अशी मजा असते गावाला. आणि प्रेग्नन्सीमध्ये पण मला खूप छान फील होतं जेव्हा मी गावाला वगैरे आले आता, आणि याच्या आधी पण मला खूप मजा येते. तुम्हाला पण माहिती आहे की जेव्हा प्रेग्नंट नव्हते तेव्हा पण मी गावाला यायची ना, आत्ता पण प्रेग्नन्सीनंतर मला खूप मस्त वाटतं. पण एका गोष्टी तर वाईट वाटेल की मम्मी ताई वगैरे उद्या जातील आणि मी फक्त थांबेल त्या 2 दिवसांनी. मी पण जाईल, मम्मी राहणार होती पण मम्मीला सुट्टी नाही भेटत आहे, सुट्टीचं पॉसिबल होत नाही आहे. राहणार होती तर आधी मम्मी बोलली की मी सुट्टी काढते बघू, पण नंतरला त्यांच्या कामामध्ये खूप सारं प्रेशर आहे तर मम्मी राहणार नाही आहे. मग मी थांबेल तर सर्वांना आईस्क्रीम भेटणार आहे खायला, सर्वांनी खावा आईस्क्रीम खाणार ना, मला पण द्या. चला मला स्पून पण दे. कसं आहे गं आईस्क्रीम मम्मी, छान आहे ना. भाऊ मला स्पून द्या बेटा, मला स्पून धुवून द्या बेटा. तर आता आम्ही खातोय सर्वजण फॅमिली पॅक मस्त पैकी. या तुम्ही पण खायला, आणि असं आम्ही आईस्क्रीम खाऊ तर आम्ही झोपणार सगळेजण. तर सगळ्यांना सांगा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. टाटा बाय बाय, गुड नाईट.